महाराजांबद्दल बोलताना किंवा व्याख्यानांमधून बोलताना नाटक सिनेमांमधून दाखवताना या युद्धाशी संबंधित घटना जास्त दाखवल्या हो जातात याचं एक कारण तर खूप हे ह्युमन uh, सायकोलॉजीशी रिलेटेड आहे आपण युद्धस्य कथा रम्या म्हणतो युद्धाच्या कथा या रम्य असतात त्या ड्रामॅटिक असतात म्हणून त्यांची चर्चा जास्त होते पण खरं तर कुठल्याही राजाच्या यंत्रणांचे जे शतकानुशतकं शत्यका परिणाम राहतात हे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनचे राहतात पराक्रम हे इन्स्पायर करू शकतात पण सिस्टिम्स ज्या टिकून राहतात या ॲडमिनिस्ट्रेशनवर टिकून राहतात या व्यवस्थेवर नियोजनावर आणि मुत्सद्देगिरीवर त्यामुळे महाराजांचं चित्र आपण शक्यतो हातात तलवार घोड्यावर बसलेले घोडेस्वार महाराज एक स सेनापती महाराज हे चित्र जसं वारंवार आपल्या डोळ्यांसमोर येतं तसंच त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक दुसरी बाजूही होती ती मुत्सद्देगिरीची ती नियोजनाची त्यांच्या मुत्सद्देगिरीचा एक मी मजेदार किस्सा सांगतो ही मराठ्यांनी दोन गलबतं पकडली होती इंग्रजांची आणि त्या काळी काय होतं की प्रोटेक्शन मनी ज्याला आजच्या काळामध्ये आपण खंडणी म्हणतो खंडणी हा थोडासा नकारात्मक शब्द वाटतो पण त्या काळामध्ये तो एक मान्य व्यवसाय होता आणि तो राज्याच्या रेव्हेन्यूसाठी जो एक महत्त्वाची गोष्ट होती त्यामुळे आम्ही तुम्हाला आमच्या प्रदेशातून प्रवास करण्याच्या दरम्यान काहीही त्रास होऊ देणार नाही याच्यासाठी म्हणून तुम्ही आम्हाला एक ठराविक रक्कम द्या ज्याला आम्ही प्रोटेक्शन मनी म्हणतो मन अशा प्रकारची ती खंडणी वजा फीस असायची तर इंग्रज अधिकारी एकदा महाराजांकडे आले आ, हा राज्याभिषेकाचा सुमार होता तेव्हा दक्षिण दिग्विजयाच्या आसपासचा तेव्हा ते इंग्रज अधिकारी आले आणि ते महाराजांना म्हणाले की तुमच्या माणसांनी आमची दोन जहाजं पकडलेली आहेत आणि आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन मनी देतो मराठ्यांना मग त्याच्यानंतरही तुम्ही जहाज जहाजं पकडणं हे योग्य नाही तर महाराज म्हणाले की मी चौकशी करतो असं घडणं शक्य नाही चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो काही गैर असेल तर तुम्हाला तुमची जहाजं परत मिळतील त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्यांची भेट झाली तेव्हा महाराजांनी सांगितलं की मी पुरेशी माहिती घेतलेली आहे ही जहाजं जी पकडली गेली ही सुरतेच्या बाहेर त्यांच्या समुद्र हद्दीमध्ये पकडली गेली ती हद्द आमची हद्द नाही ती मोगलांची राजकीय हद्द आहे इंग्रज म्हणाले पण आम्ही तुम्हाला ते जे प्रोटेक्शन मनी दिले आहे असं महाराजांनी उत्तर असं दिलं की हे प्रोटेक्शन मनी आमच्या प्रदेशात तुम्हाला आम्ही लुटणार नाही किंवा दुसऱ्यांना लुटू देणार नाही या यासाठीच आहे मोगलांच्या प्रदेशात तुम्हाला आम्ही लुटणार नाही असा आपला कुठलाही करार झालेला नाही मग त्या इंग्रज अधिकाऱ्याला कळे ना याच्यावर काय उत्तर द्यावं तर ही ही जी बुद्धिमत्ता आहे किंवा ही जी तर्कशक्ती आहे ही केवळ सेनापती असणाऱ्या किंवा केवळ सैनिक असणाऱ्या माणसाची नाही आहे महाराज वॉज अ स्टेट्समन एक मुत्सद्दी होते राजनेता होते ते इन्स्पायर करू शकत होते ते लीड करू शकत होते आणि ते प्लॅन करू शकत होते आणि एक्झिक्यूट करू शकत होते करून घेऊ शकत होते आणि न करणाऱ्यांना शिक्षाही देऊ शकत होते